हेलो स्टूडेंट्स, टुडे वी आर गोइंग टू सी लेसन नंबर 6.8। हाउ आर यू। हाउ आर यू म्हणजे काय? तर तुम्ही कसे आहात। आता तुम्हाला बाहेरचे जर कोण पाहुणे आले तर विचारतात, बघा तुम्ही कसे आहात, बरोबर, म्हणजेच काय तर हाऊ आर यू। इन दिस लेसन दे हॅव शोवन सम एक्सप्रेशन्स। एक्सप्रेशन्स म्हणजे काय तर भावभावना, बरोबर, चेहऱ्यावरचे जे हावभाव आहेत त्या भावना म्हणजेच एक्सप्रेशन्स। आता इथं काय दिलेलं आहे तर काही चित्र दिलेली आहेत, बरोबर, एक मुलगी आहे, राईट, देर इज अ गर्ल अँड दे हॅव शोवन एक्सप्रेशन्स इन हर फेस, राईट, म्हणजे ती रागवलेली आहे का दुःखी आहे हे सगळं तिच्या चेहऱ्यावर त्यांनी दाखवलेलं आहे। सो वी आर गोइंग टू सी दोज एक्सप्रेशन्स अँड वी आर गोइंग टू लर्न ऑल्सो, ओके। सो लेट्स सी द लेसन। हाऊ आर यू प्रिया म्हणजे काय तर तू कशी आहेस प्रिया। हाऊ आर यू म्हणजे तू कशी आहेस। आता बघा, फर्स्ट इमेजमध्ये काय दाखवलेलं आहे, आय ॲम फाईन। आय ॲम फाईन म्हणजे मी ठीक आहे, बरोबर। तिचा चेहरा बघा कसा आहे, थोडाफार आनंदी आहे, कुठलंही जास्त एक्सप्रेशन नाही आहे दुसरे, फक्त तोंडावर एक थोडंसं हास्य आहे, बरोबर। आय एम फाईन म्हणजे मी ठीक आहे। लेट्स सी द सेकंड पिक्चर। प्रिया ब्रेक्स अ कप। प्रिया ब्रेक्स अ कप म्हणजे काय तर प्रियाने कप असतो जो चहा प्यायचा तो मोडला किंवा खाली पडून हातातनं तुटला, बरोबर। आय ॲम सॅड। प्रिया काय म्हणली, आय ॲम सॅड। सॅड म्हणजे दुःखी, मी दुःखी आहे का तर मी माझ्या हातातून कप तुटला म्हणून। लेट्स सी द थर्ड इमेज। प्रिया क्लाइम्स अ हिल। तर प्रियाने काय केलं बघा, क्लाइम्स अ हिल। हिल म्हणजे टेकडी आणि क्लाइम म्हणजे काय तर चढणे। मग प्रिया काय करत आहे तर टेकडी चढत आहे, बरोबर, टेकडीवर जात आहे। आता टेकडी कशी असते, उंच असते थोडी, बरोबर, म्हणताना आपल्याला दम भरतो। मग प्रिया काय म्हणायला लागलेली आहे, आय ॲम टायर्ड। आय ॲम टायर्ड म्हणजे काय, मी थकलेली आहे। बघा प्रियाचा चेहरा बघा बरं कसा आहे, तिला घाम येत आहे, बरोबर, मग आणि चेहरासुद्धा थकल्यासारखा वाटत आहे, बरोबर, म्हणजे टेकडी चढत असताना तुम्हालासुद्धा घाम येणार, बरोबर, म्हणजेच तुम्हीसुद्धा थकणार। लेट्स सी फोर्थ इमेज। प्रिया गेट्स अ बायसिकल। बघा प्रियाला काय मिळालेली आहे, नवीन सायकल। आणि प्रिया काय म्हणत आहे, आय ॲम हॅप्पी। आय ॲम हॅप्पी म्हणजे काय, मी आनंदी आहे, हॅप्पी म्हणजे आनंदी। आता बघा तिचा चेहरा बघा कसा आहे, आनंदी दिसत आहे, परत चेहऱ्यावर हास्यसुद्धा आहे, बरोबर, म्हणजेच प्रिया आनंदी आहे। लेट्स सी फिफ्थ इमेज। पाचव्या पिक्चरमध्ये काय दाखवलेलं आहे, प्रियाज फ्रेंड पुशेस हर। आता बघा प्रियाच्या मैत्रिणीनं काय केलं, तिला धक्का दिला, बरोबर, पुश म्हणजे काय धक्का देणे। आता बघा जर तुम्हालासुद्धा जर कोणी धक्का दिला तर तुम्हाला राग येणार का नाही, तसं प्रियासुद्धा काय म्हणाली बघा, आय ॲम अँग्री। अँग्री म्हणजे मी चिडलेली आहे। बघा प्रियाचा चेहरा जरा लाल दाखवलेला आहे, परत तिचा तोंडसुद्धा वेडं वाकडं थोडं दाखवलेलं आहे, बरोबर, म्हणजेच ती चिडलेली आहे। लेट्स सी सिक्स्थ इमेज। प्रिया हॅज टू गो आउट इन द डार्क। गो आउट म्हणजे काय, बाहेर जाणे, आणि इन द डार्क म्हणजे अंधारात। आता बघा प्रियाला कुठं जायचं आहे, अंधारामध्ये बाहेर जायचं आहे, आणि प्रिया काय म्हणाल्या, बघा आय ॲम स्केअर्ड। स्केअर्ड म्हणजे काय, भिणे, बरोबर, स्केअर्ड म्हणजे भिलेला। मग प्रिया काय म्हणत आहे, आय ॲम स्केअर्ड म्हणजे मी घाबरलेली आहे का तर तिला अंधारात बाहेर जायचं आहे म्हणून, बरोबर। बघा लेट्स सी द लास्ट इमेज। प्रिया वॉचेस टी व्ही ॲट नाईट। म्हणजे काय रे बाळांनो, तर वॉचेस म्हणजे काय, बघत आहे। आता काय बघत आहे प्रिया, टी व्ही बघत आहे, आणि कधी, ॲट नाईट म्हणजे रात्री।
आणि प्रियातला काय म्हणत आहे प्रिया? आय एम स्लीपी. स्लीपी म्हणजे काय? तर तिला झोप येत आहे. बरोबर. आता रात्री जर तुम्ही आपली स्वतःची जर झोप टाळून टी व्ही बघत बसाल तर तुमचे डोळे आपोआप मिटले जाणार, म्हणजे तुम्हाला झोप येणार. बरोबर. तसंच प्रियालासुद्धा काय आलेली आहे? झोप आलेली आहे. आय एम स्लीपी. तिचा चेहरा बघा कसा पार उतरलेला दाखवलेला आहे. बरोबर. म्हणजेच खूप थकलेली सारखी दिसत आहे ती. बरोबर की नाही? म्हणजेच आय एम स्लीपी म्हणजे काय? तर मला झोप येत आहे. बरोबर. तर इथं झालं आपलं हे एक्सप्रेशन्स त्यांच्या चेहऱ्यावर दाखवलेलं आहे. तिच्या म्हणजे प्रियाच्या ज्या चेहऱ्यावर एक्सप्रेशन्स दाखवलेले आहेत त्याच्यावरनं आपण ओळखलं की तिला कसं वाटतंय. बरोबर. म्हणजेच ती ठीक आहे का, थकलेली आहे, आनंदी आहे. बरोबर की नाही? तर आता इथे आपण लेसनचा सेकंड पार्ट बघायला चालू करूया. लुक अँड टेल. तर लुक अँड टेल म्हणजे काय? तर बघा आणि सांगा. हाऊज प्रिया फीलिंग म्हणजे काय? तर प्रियाला कसे वाटत आहे? बघा प्रिया काय म्हणत आहे बघा. आता शी इज फीलिंग सॅड. शी इज सॅड. आता प्रियाच्या चेहऱ्याकडे बघा कसं वाटतंय बाळांनो. तिच्याकडे बघून दुःखी असल्यासारखं वाटतंय. बरोबर. का? तर तिचे डोळे बघा भरून आल्यासारखे वाटत आहेत. परत चेहरासुद्धा एकदम थकल्यासारखा वाटत आहे. बरोबर का नाही? राईट. म्हणजेच प्रिया इज फीलिंग सॅड. म्हणजेच प्रियाला दुःख होत आहे. आता लेट्स सी नेक्स्ट क्वेश्चन. हाऊज सुमित. हाऊज सुमित म्हणजे काय बाळांनो? तर सुमित कसा आहे? बरोबर. सुमित इज सेईंग ही इज हॅप्पी. आता सुमित काय म्हणत आहे? ही इज हॅप्पी म्हणजे तो आनंदी आहे. बरोबर. हॅप्पी म्हणजे आनंदी. बरोबर. सुमित इज सेईंग. सुमित म्हणत आहे ही इज हॅप्पी म्हणजे तो आनंदी आहे. सो हिअर आवर लेसन इज कम्प्लिटेड. म्हणजेच काय? इथं आपला लेसन संपलेला आहे. तर आता तुम्ही काय करायचं आहे होमवर्कमध्ये? यू हॅव टू राईट डाऊन ऑल द एक्सप्रेशन्स. ओके. म्हणजेच जेवढे काही तुम्हाला इथं ज्या भावनांचे जे सूचना आहेत किंवा ज्या भावना आहेत, आय एम सॅड, आय एम टायर्ड, बरोबर, त्या सर्व भावना म्हणजेच एक्सप्रेशन्स त्या लिहून काढायच्या आहेत. सो दिस इज युअर होमवर्क. ओके.